नमस्कार, ज्ञानेश्वरीज रेसिपीमध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे. आज मी एक नवीन अशी रेसिपी तुमच्यासाठी घेऊन आलेली आहे. लहान मुलांच्या आवडीचे समोसा मोदक खूपच सुंदर असे दिसतात आणि खायलासुद्धा मस्त असे लागतात आणि मुलांना फार आवडतील. आणि एकदा खाल्ले तर मुलं हट्टसुद्धा करतील या रेसिपीसाठी, या मोदकसाठी. तर एवढे सुंदर असे हे समोसा मोदक तयार होतात. रेसिपी आवडली तर लाईक, शेअर आणि कमेंट करा. चॅनलला सबस्क्राईबसुद्धा करा आणि आपण बघूया हे समोसा मोदक कशा पद्धतीने बनवायचे आहेत ते. याला व्हेज मोदकसुद्धा तुम्ही म्हणू शकता. तर इथे मी व्हेजिटेबल घेतलेले आहेत. तर यामध्ये मी घेतलेली आहे कोथिंबीर, दोन कांदे, एक बटाटा आणि दोन शिमला मिरची आणि त्याचबरोबर दोन हिरव्या मिरच्यासुद्धा घेतलेल्या आहेत. तर आपल्याला शिमला मिरची आणि बटाटा दोन्ही किसून घ्यायचं आहे आणि हिरवी मिरची जी आहे ती अशीच ठेवायची आहे. आणि बारीक कोथिंबीर कापून घ्यायची आहे, बारीकसर कापायची कोथिंबीर. आणि कांदासुद्धा सालं काढून किसून घ्यायचा आहे कांदा, किंवा मिक्सरला त्याची पेस्ट बनवून घेतली तरीसुद्धा चालेल. तर इथे मी कोथिंबीर स्वच्छ पाण्याने धुवून बारीक चिरून घेते आणि बटाटा शिमला मिरचीसुद्धा स्वच्छ पाण्याने धुवून बटाट्यावरची साल काढून तो किसून घ्यायचा आहे. तर आता आपण मिरची जी आहे ती साईडला घेऊया. आणि इथे मी 4 ते 5 लसूणच्या पाकळ्या आणि 1 इंच आल्याचा तुकडा घेतला आहे. आणि यामध्ये मी 2 हिरव्या मिरच्या ज्या घेतलेल्या आहेत तर त्याचं देठ काढून यामध्ये मोडून घेते. यामध्येच थोडंसं मीठ घालायचं आहे 1/2 चमचा आणि 1/2 चमचा जिरे घालायचे आहेत. बघा, हे जे सगळं एकत्र करून घेतलेलं आहे मी, ते मी आता मिक्सरला फिरवून घेते, याची पेस्ट बनवून घेते. आणि इथे बघा, गाजर, बटाटा आणि कांदा त्याचबरोबर शिमला मिरची इथे मी किसून घेतली आहे आणि हिरवी मिरची, आलं आणि लसूणचीसुद्धा पेस्ट बनवून घेतलेली आहे. हे साईडला ठेवूया आणि आता आपण पीठ मळायला घेऊया. तर पीठ मळण्यासाठी मी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे. 1.5 वाटी गव्हाचं पीठ घ्यायचं आहे, चाळून घ्यायचं पीठ छान. आणि यामध्ये चवीप्रमाणे मीठ घालायचे. मीठ घालते, थोडीशी रंग छान यावा यासाठी हळद घातली आहे. आणि पोहे खायच्या चमच्याने मी 2 चमचे याच्यामध्ये तेल घातले, या चमच्याने तेल घातले. याला थोडं थोडं पाणी घालून आता मळून घेते मी. पीठ मळताना अगदी चपातीचं पीठ आपण मळतो त्याच पद्धतीचं पीठ मळून घ्यायचं आहे. आणि इथे आपलं पीठ जे आहे ते मळून झाले, त्यावरती परत 1 चमचाभर तेल घातले, म्हणजे पीठ जे आहे ते मऊ व्हावं, व्यवस्थित व्हावं यासाठी. आणि मळलेलं पीठ 10 ते 15 मिनटासाठी झाकून ठेवले. तोपर्यंत आपण भाजी बनवून घेऊया, जी आपल्याला मोदकमध्ये स्टफिंगसाठी लागणार आहे ती भाजी. यासाठी 4 ते 5 चमचे तेल घातले. तेल गरम झालं की यामध्ये थोडीशी मोहरी घालून घ्यायची आहे 1/2 चमचा आणि चिमूटभर हिंग घालायचे. मोहरी तडतडली चांगली की मग याच्यामध्ये चिमूटभर हिंग घातले. आणि यामध्ये मिरची, आलं आणि लसूणची जी पेस्ट बनवून घेतली आहे आपण ती घातली आहे. तेलावरती छान परतून घ्यायची ही पेस्ट आपल्याला. याचा थोडासा रंग बदलला आणि व्यवस्थित परतून झाली की 2 मिनटानंतर यामध्ये सगळे व्हेजिटेबल घालून घ्यायचेत. कांदा, किसलेला कांदा घातला आहे, किसलेली शिमला मिरची घातली आणि किसलेलं गाजर घातलं आहे. तुम्हाला यामध्ये अजून दुसऱ्या भाज्या ॲड करायच्या असतील तरी तुम्ही करू शकता. बटाटा घातला आहे मी किसलेला. तुम्हाला यामध्ये पत्ताकोबी घालता येतो किंवा अजून दुसऱ्या भाज्यासुद्धा तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे याच्यामध्ये ॲड करू शकतात. व्यवस्थित तेलावरती परतून घ्यायचं आहे. हळद घातली आहे 1/2 चमचा आणि थोडंसं मीठ घालती आहे, म्हणजे व्यवस्थित हे पटकन मऊ होईल तेलामध्ये आणि चवसुद्धा चांगली येईल आपल्या भाजीला. म्हणून थोडंसं मीठ घालायला विसरायचं नाही. आणि इथे कोथिंबीर बारीक चिरून घेतलेली घातली आहे. मीठ घालताना प्रमाणात घालायचं, कारण लसूण आणि आल्याची पेस्ट बनवताना सुद्धा मीठ घातलेलं होतं, त्याच्यामुळे प्रमाणात घालायचं. आणि कोथिंबीर घातल्यानंतर थोडंसं परतून घ्यायचं आणि यावरती झाकण ठेवायचं.
ते झाकण ठेवून मी थोडंसं 5 मिनिट याला झाकून ठेवते आणि शिजवून घेते हे भाजी. मीडियम आचेवरती भाजी 2 ते 3 मिनिट शिजवून घेतली आहे. यावरचं झाकण काढते. गॅस बंद करून घ्यायचं आहे. भाजी छान अशी शिजून झालेली आहे. 2 ते 3 मिनिटात मऊ होते भाजी, कारण यामध्ये ज्या भाज्या आपण वापरल्या त्या पूर्ण किसून वापरलेल्या आहेत, यासाठी याला वेळ लागत नाही. तर हे जे भाजी आहे ती पूर्ण थंड करून घ्यायची आहे. यासाठी साईडला ठेवलं आहे मी पॅन. आणि इथे आता आपलं पीठ जे आहे ते मुरलेलं आहे, यावरचं मी झाकण काढून घेतलं आहे. आणि आता हे बघा मऊ करून घेते आहे परत एकदा ह्या पीठाला. थोडंसं मळून घ्यायचं आहे परत, म्हणजे पीठ जे आहे ते मस्त मऊसर होईल. पीठ मळून घेतले मी, मऊ करून घेतले व्यवस्थित. आणि पिठीसाठी थोडंसं पीठ घेते, याचे गोळे बनवून घेते. मध्यम आकाराचे याचे रोल बनवून घ्यायचे, जेणेकरून ह्याचे आपल्याला एकसारखे बाईट करता येतील किंवा गोळे करता येतील यासाठी. आणि चाकूने ते गोळे कट करून घेतलेत एकसारख्या साईजमध्ये, आणि जेणेकरून आपल्याला एकसारखे गोळे करता यावेत यासाठी. इथे सगळे गोळे एकसारखे करून घेतलेत मी, म्हणजे आपल्या मोदकची साईज जी आहे ती सगळी एकसारखी येईल म्हणून. यातील एक गोळा घेतला मी पिठात बुडवून. आणि आता आपण याची पाळी लाटून घेऊया. लाटत असताना ज्या पद्धतीने पुरी आपण लाटतो त्या पद्धतीने लाटून घ्यायचं. हे बघा पुरीच्या साईजमध्ये व्यवस्थित हे सगळं लाटून घेतले मी. मध्यम आकाराची अशा पद्धतीने पाळी लाटून घ्यायची. आणि यावरती थंड झालेली भाजी आहे ती घालायची. 2 चमचे भाजी घालायची पोह्याचे चमच्याने. आणि याचा जो आहे मोदक तो बनवून घ्यायचा आहे. ज्या पद्धतीने मोदकच्या घड्या करतो त्या पद्धतीने फोल्डिंग करायचं आणि अशा पद्धतीने मोदक बनवून घ्यायचा. आणि मोदकच्या वरच्या बाजूला व्यवस्थित चिटकवून शेंडी करायची तयार. आणि बघा मोदक छान असं तयार झालं आहे. हा आपला व्हेज मोदक इथे तयार आहे. आणखी एक मोदक मी तुम्हाला करून दाखवते. दिसायला छान दिसतो यासाठी मुलं खूप आवडीने खातात हे मोदक. परत मी तशीच पाळी लाटून घेतली, 2 चमचे याच्यावरती भाजी घातली. आणि इकडे ही प्रोसेस करायला घेतल्यानंतर, मोदक बनवायला घेतल्यानंतर तेल गरम करायला ठेवायचं. मी सुद्धा ठेवलेलं आहे. तेल कडकडीत गरम करून घ्यायचं आणि मग मध्यम आचेवरती गॅस करून ठेवायचा. तर इथे मोदक तयार होईपर्यंत तेल गरम होण्याची प्रोसेस होते. तर बघा इथे मोदक जे आहेत ते मी सगळे बनवून घेते. इथे सगळे मोदक मी बनवून घेतले. आता हे मोदक जे आहेत ते आपण तळून घेऊया. तेल गरम झालेले चांगलं आणि गॅसची फ्लेम मध्यम आचेवर करून ठेवलेली आहे मी 2 मिनिट. आणि यामध्ये आता एक एक करून सगळे मोदक सोडून घ्यायचेत. एका वेळी 4 ते 5 मोदक आपण तळू शकतो, व्यवस्थित तळले जातात. पसरट बुडाची अशा पद्धतीने कढई वापरायची, म्हणजे मोदकसुद्धा व्यवस्थित तेलामध्ये बुडले जातात. शक्यतो पॅनमध्ये टाळायचं, हे मोदक जे आहेत ते पॅनमध्ये व्यवस्थित तळले जात नाहीत, यासाठी हे मोदक कढईमध्येच तळून घ्या. मोदक तळायला थोडा वेळ लागतो कारण यामध्ये गव्हाचं पीठ वापरलेलं आहे. तर मीडियम टू लो फ्लेमवरती थोडंसं 3 ते 4 मिनिट हे मोदक तळावे लागतात, म्हणजे छान खुसखुशीत असे तळले जातात. आणि बघा किती छान असं टेक्स्चर आले. मोदक तळून घेतलेत 3 ते 4 मिनिट मी हे मोदक व्यवस्थित तळून घेतलेत. सगळेच मोदक मी या पद्धतीने तळून घेतलेत. मोदक तयार आहेत आपले. बघा मस्त असं टेक्स्चर आलं आहे त्याला आणि चवीला सुद्धा मस्त लागतात. आतमध्ये भाजी घातलेली आहे त्यामुळे हे मोदक खूपच टेस्टी असे तयार होतात. आणि समोस्यापेक्षा टेस्टी हे मोदक लागतात. तुम्ही हे मोदक टोमॅटो केचपसोबत खाऊ शकता किंवा दह्यासोबत खाऊ शकता. बघा इथे मी दह्यासोबत सर्व केलेले आहेत, खूप टेस्टी लागतात. तुम्हाला एक मोदक मी फोडून दाखवते. याच्यामध्ये आतमध्ये व्यवस्थित कसं टेक्स्चर आलेलं आहे ते तुम्ही बघू शकता.
तुम्ही समोस्याऐवजी एखाद्या दिवशी हा प्रकार नक्की करून बघा, नक्कीच तुमच्या मुलांना आवडेलसुद्धा. बघा किती सुंदर असं ह्याला टेक्स्चर आलं आहे आतमध्येसुद्धा, आणि मस्त दिसते आहे भाजी यामध्ये. रेसिपी आवडली तर जास्तीत जास्त ही रेसिपी शेअर करा फेसबुकवर, व्हॉट्सअपवर आणि तुमच्या मित्रमैत्रिणींसोबत, फॅमिलीसोबत. आणि चॅनलवर पहिल्यांदा असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि बेल आयकॉनसुद्धा नक्की क्लिक करा. थँक्यू.